हेलो, गुड इवनिंग। पुनः एकदा आपण मिशन आरंभांतर्गत ऑनलाईन तासामध्ये सर्व विद्यार्थी, पालक या सर्वांचं सहर्ष स्वागत। एप्रिल महिन्यापासून जिल्हा परिषद अहमदनगर यांच्या मार्फत मिशन आरंभ हा उपक्रम सुरू आहे आणि या उपक्रमांतर्गत इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वी या दोन वर्गासाठी शिष्यवृत्तीची ज्यादा तयारी करण्यासाठी आपण ऑनलाईन तास सुरू केलेले आहेत आणि या या उपक्रमांतर्गतच सप्टेंबर महिन्यामध्ये पंचायत समिती शिक्षण विभाग कर्जत यांच्याकडे नियोजन होतं आणि त्या नियोजनानुसार दिनांक 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर पंचायत समिती शिक्षण विभाग कर्जत यांच्या मार्फत आपण या 8वी वर्गाचे शिष्यवृत्तीचे ऑनलाईन तास घेत आहोत। आज 23 सप्टेंबर 2024 या अंतर्गत आपण आज विषय आहे आपला बुद्धिमत्ता। सर्वांना लिंक पोचली असेल आणि त्या कालच तुम्हाला सांगितलं पण होतं सर्व विद्यार्थ्यांना की बुद्धिमत्तेतील आपल्याला जो घटक आहे आकृतीचे पृथक्करण या घटकांतर्गत आपण एक तास आधीच घेतलेला आहे। श्री किरण मेघा सर यांनी आपल्याला आकृतीचे पृथक करण्याच्या मध्ये अपूर्ण आकृती कशी ओळखायची, त्याच्यावरचे कसे प्रश्न सोडवायचे या बाबतीत सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे। आज आपण तंतोतंत आकृती हा उपघटक पाहणार आहोत। या तासिकेसाठी आपल्याला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भैरववाडी तालुक कर्जत या शाळेच्या मुख्याध्यापिका शेख मॅडम आपल्याला आज तासिका घेणार आहेत, त्या आपल्याला लाभलेल्या आहेत। मॅडमने आतापर्यंत जिल्हा स्तर असेल, राज्यस्तर असेल, विविध स्तरावर अतिशय चांगलं असं मार्गदर्शन केलेलं आहे आणि आज सुद्धा ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। सर्व विद्यार्थ्यांनी काल तुम्हाला जी सूचना सांगितलेली आहे की कुठलाही आपला जो तास असेल आदल्या दिवशी मी तुम्हाला सांगत असतो तास कुठला आहे, घटक कुठला आहे, त्या घटकाच्या संदर्भात आपण पुस्तक असेल, तुम्हाला काही जे साहित्य असेल वही आणि पेन तर घ्यायचंच आहे आपण तासाला उपस्थित राहताना। त्याचबरोबर त्या घटकाशी त्या विषयाचं पुस्तक पाहिजे आपल्याकडे समोर आणि समोर जे तज्ज्ञ मार्गदर्शक जे शिक्षक असतील ते मार्गदर्शन करत असतील त्यांच्या बरोबर आपण सुद्धा क्रिया करायच्या आहेत। गणितामध्ये आपण वेगवेगळ्या क्रिया करतो, तसेच इतर ह्याच्यामध्ये सुद्धा शिक्षक सांगतील त्या पद्धतीने आपण सक्रियपणे त्या तासामध्ये सहभागी व्हायचं आहे। तर आजचा हा तास आपण शेख मॅडम सुरू करतील, त्यांनी करावा असं मी शिक्षण विभाग पंचायत समिती कर्जत यांच्या त्यांना विनंती करतो। धन्यवाद। आजच्या या अभ्यासिकेमध्ये आपण सर्वांचे सहर्ष स्वागत। अभ्यासिकेच्या सुरुवातीला सरांनी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आकृत्यांचे पृथक्करण यामध्ये दुसरा घटक आहे तंतोतंत आकृती ओळखणे, याचा आज आपण अभ्यास करणार आहोत। तर त्याच्यासाठी सर्वात प्रथम आपण एक छोटासा व्हिडिओ पाहू। इथे सगळ्यांचा प्रश्न पडलाय की आकृती नेमका काय, हा प्रश्न आपल्याला पडला असेल सगळ्यांनाच पडलेला। तर त्या संदर्भात एक छोटासा तुमचा व्हिडिओ एक स्टार्ट आहे, लक्ष देऊन पहा, निरीक्षण करा। निरीक्षण फार महत्वाचं आहे त्यामध्ये। Thank you.
तर आजच्या या घटकात सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे निरीक्षण, त्याच्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ मी सुरुवातीचा दाखवला होता की बारकाईने निरीक्षण आपल्याला करायचंय. सगळ्यात महत्त्वाचा पाया या तंतोतंत आकृत्या ओळखण्यासाठी तर तो आहे निरीक्षण करणे. आणि या निरीक्षणातूनच आपल्याला हे करायचं. तर पाहूया आकृत्या म्हणजे काय. या व्हिडिओमध्ये जसं आपल्याला वेगवेगळे आकार पाहायला मिळाले आणि त्या आकारापासून बनलेला हा व्हिडिओ होता, तर त्याच्यापासूनच आपण त्याच्यामध्ये गोल आकार होते, काही चौरस आकृती होते, काही आयताकृती होते आणि त्या पद्धतीनेच काही रेषा होत्या, काही किरण होतं, काही रेषाखंड होते. तर त्या संदर्भात आपण पाहणार आहोत. पहा आकृत्या म्हणजे नेमकं काय. तर रेषा आपण ज्या पाहिल्या, काही सरळ रेषा होत्या त्या व्हिडिओमध्ये, काही वक्र रेषा होत्या, काही तिरप्या रेषा होत्या, काही आडव्या रेषा होत्या. आणि मग या सगळ्या रेषांचा वापर करून हे रेषा असतील, रेषाखंड असतील किंवा किरण असतील यांचा वापर करून एक काल्पनिक रूप तयार केलेलं, त्यालाच आपण आकृती असं म्हणतो. भौमितिक आकृत्या ज्या आहेत आपल्याला माहिती आहेत, काही चौकोन असतात, आयत आहे, चौकोनामध्ये चौरस, समलंब, चौकोन वगैरे वेगवेगळे प्रकार आहेत त्याचे. नंतर वर्तुळ आहे, वक्र रेषांपासून तयार झालेलं. त्रिकोण आहे, षटकोन आहे. अशा कितीतरी आकृत्या आपल्याला भौमितिक आकृत्या याच्यामध्ये पाहायला मिळतात. आता आकृत्यांचे म्हणजे प्रश्नां सुरू करण्यापूर्वी आपण एक छोटस खेळ खेळूया. पहा इथे तुम्हाला चित्र दिसत आहेत. या चित्रामध्ये इथं मध्ये थोडस या चित्रामध्ये तुम्हाला हे जे दिसतंय, दोन चित्र दिसत आहेत एका चित्रात, हे चित्र आणि हे चित्र याच्यात काही फरक आहे. आता हा फरक ओळखायचा आहे, त्याच्यासाठी हे तुम्हाला 10 सेकंद आपण घेऊया आणि या चित्रामध्ये असलेले 3-4 फरक जे असतील ते शोधा पटकन आणि काढून ठेवा. बरं, आपण पाहूया. शोधला, मला वाटतं झाला असेल, कारण मुलं हुशार आहेत. आपण सगळे जिल्हा पातळीवरचे गुणवत्ता यादीत आलेले, त्यामुळे डिफरन्सेस स्पॉट करून आपले झाले असतील. याच्यात सगळ्यात पहिल्यांदा जर आपण पाहिलं तर या इथे पहा, इथे 7 त्रिकोण सारखी वर आलेली आहेत पण इथं मात्र 5च आहेत. हा एक डिफरन्स चांगला झाला. हा एक डिफरन्स आपला इथला झाला. त्यानंतर आपण इथे जर पाहिलं सगळं चित्राचं निरीक्षण केलं तर इथे शेपटीच्या इथे 1, 2, 3, 4, 5च पीस आहेत हे छोटे छोटे, पण इथं मात्र 6 पीस आहेत, म्हणजे हे 6 असतील. आणि इथं पायाच्या जवळ जो हा भाग आहे, हा भाग इथे नाही, हा गाळलेला आहे, म्हणजे हा एक भाग आहे. हे 3 डिफरन्स साधारणपणे एक ढोबळमानाने आपण जर या आकृतीचं निरीक्षण केलं तर आपल्याला हे 3 डिफरन्सेस पाहायला मिळतील. पाहूया आपण त्या पुढच्या स्लाइड मध्ये. ओके, पहा याच्यामध्ये आपण सांगितलेले ते डिफरन्सेस इथं पाहायला मिळतात आपल्याला. अजून एक दुसरं आपण चित्र घेऊया. 23 सेकंदामध्ये 6 फरक ओळखा, म्हणजे स्पॉट द 6 डिफरन्सेस इन 23 सेकंड. पहा, निरीक्षण करा आणि पटपट पटपट मनातल्या मनात त्याच्यामधले डिफरन्सेस आपण पाहून ठेवा. 6 पाहिजे टोटली. ओके, आपण आपल्या
आधी प्रश्न म्हणजे उत्तर तपासण्यासाठी आपला उत्तर तपासण्यासाठी आपण काय करतोय ते पाहूया. चित्राचं जर निरीक्षण केलं तर इथे जो ढग आहे इथे ढग आहेत पहा हे ढग इथं नाहीये म्हणजे हा पहिला डिफरन्स इथला झाला. त्यानंतर मुलांच्या तोंडामध्ये इथे दात दिसतायत पण इथे मात्र दात दिसत नाहीत हा दुसरा फरक झाला. तिसरा फरक जर आपण पाहिला तर इथे शर्टच्या बाहीची पट्टी पांढरी आहे उभं मात्र ती पिवळी आहे हा एक तिसरा फरक झाला. नंतर इथे शूजचा हा जो भाग वर आलेला आहे हा इथे दिसत नाहीये हा चौथा फरक झाला. इथे तुम्हाला एक गवत पाहायला मिळते इथे मात्र ते गवत गायब झालेलं आहे हा पाचवा फरक झाला. आणि सहावा फरक इथे एक नंबरचं जे झाड आहे याचा गुंधा इथं आपल्याला दिसत नाहीये तर हे सहा फरक त्याच्यामध्ये झाले. पाहूया आपलं बरोबर आहे का. ओके पहा त्यांनी दाखवले ढग नाहीये झाडाचा गुंडा नाहीये दात नाहीये पट्टी पिवळी आहे शूजचा भाग दिसत नाहीये आणि इथं गवत नाहीये म्हणजे आपलं उत्तर जवळजवळ पूर्णपणे बरोबर होत. आपण काय केलं या आकृत्यांशी या चित्राचा खेळ खेळताना हा पेपर मध्ये जेव्हा पेपर होते आता हल्ली इंटरनेटचं युग आलं डिजिटल युग आलं आणि पेपर वाचन बंद झाला नाहीतर आमच्या काळामध्ये साधारणपणे पेपर मध्ये असं आम्ही पाहायचो आणि हा भाग आधी खेळण्यासाठी आम्ही वापरायचो. तर याच्यामध्ये जेव्हा आपण पाहतो तेव्हा याचे निरीक्षण करतो का मानवी प्रकृती आहे की आपण कुठेही वस्तू पाहिली एखादी की आपल्या मनामध्ये साधारण प्रश्न येतो की ही वस्तू मला अमक्या ठिकाणी पाहिल्यासारखी दिसते म्हणजे त्या वस्तू सारखं आहे म्हणजे मनातल्या मनात आपण त्या दोन्ही वस्तूंची तुलना करतो आणि त्यांच्यातलं साम्य किंवा पर्यायाने भेद की काय साम्य आहे हे शोधण्यासाठी आपल्याला काय भेद आहे हे आधी पाहावं लागतं ते आपण पाहतो. मग त्याच पद्धतीने एखादी व्यक्ती जरी आपण पाहिली अगदी आपल्या घरामध्ये लहान बाळ झालं तर आजी म्हणते बघा कधीतरी अगदी बापासारखाच दिसतोय बरं का म्हणजे त्या बाळाचं नाक असू द्या किंवा डोळे असू द्या कुणासारखे तरी दिसतात म्हणजे काही साम्य आहे हे तिथं शोधण्याचा प्रयत्न केला जातो. एखादी व्यक्ती पाहिली की म्हणतो अरे ही तर अमक्यासारखी दिसते आपल्याला म्हणजे काय होतं की आपण त्या दोघांमधला साम्य तिथं शोधतो. तसंच या खेळामध्ये पण आपण पाहिलं की इथे झाड आहे इथे आहे का झाडाचा गुंडा इथे आहे इथे नाहीये म्हणजे तो खरंच झाला. इथे ढग दिसतोय इथे आहे का म्हणजे आपण एक एक बाबीची याच्यातली एक बाब निवडली आणि ती बाब आपल्याला दुसऱ्या चित्रात सेम टू सेम तशीच दिसते का हुबेहूब तंतोतंत सेम टू सेम आपल्याला ते दिसते का याचा आपण आढावा घेतला आणि जे दिसत नाही त्याच्यामध्ये आपण ते डिफरन्सेस स्पॉट केले. तर पाहूया आपण आधी एक हा प्रश्न समोर आलेला आहे. या प्रश्नामध्ये आपल्याला इथे एक प्रश्न आकृती दिलेली आहे आणि या प्रश्न आकृती सारखी दिसणारी तंतोतंत जुळणारी प्रश्न आकृती मधून उत्तर आकृती मध्ये तंतोतंत जुळणारी आकृती आपल्याला शोधायची आहे. एक दोन सेकंदामध्ये पटकन तुम्ही आकृतीचं निरीक्षण करा. सगळ्यात आधी महत्वाचा मुद्दा की आकृतीचं निरीक्षण करा आणि मग सांगा पाहू कोणती आकृती वेगळी येईल मनातल्या मनात आम्ही ठरवा मग मी सांगते तुम्हाला त्याचं उत्तर. याच उत्तर पहा साधारणपणे पर्याय क्रमांक बी हा इथं येतोय याचा एक दोन तीन चार असेल किंवा एबीसीडी दिसेल याच्यामध्ये याच्यात हा पर्याय क्रमांक बी हा येतोय. आता हा प्रश्न बी आपण काढण्यासाठी आपण नेमकं काय केलं प्रश्न सोडवण्यासाठी आपण कोणती पद्धती वापरली
तर आपण निरीक्षण केलं सगळ्यात पहिल्यांदा दिलेल्या प्रश्न आकृतीचं आणि त्यानंतर दिलेल्या उत्तर आकृत्यांचं आपण निरीक्षण केलं. ते निरीक्षण केल्यानंतर प्रश्न आकृतीची आपण तुलना केली, एक एक भाग घेऊन तुलना केली आणि एक एक आकृती वगळत गेलो, म्हणजे एक एक पर्याय वगळत गेलो, म्हणजेच एलिमिनेट करत गेलो. पण म्हणजे नेमकं काय केलं तर तिरक्या रेषा असतील, काही चिन्ह असतील, काही आकार असतील, एका वेळी एक 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 आकार चिन्ह आकृती निवडून प्रत्येक उत्तर आकृतीमध्ये त्यांना शोधत गेलो आपण आणि त्यानुसार करत करत एक एक आकृती आपण इलिमिनेट करत गेलो, म्हणजे रद्द करत गेलो, गाळत गेलो आणि शेवटी आपल्याला अचूक उत्तर मिळालं. तसं ते पुन्हा त्याच्यावर जाऊ पाहूया आपण. पहा इथे या आकृतीमध्ये पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल या आकृतीत पाहिल्यावर कि सगळ्यात आधी आपण जर पाहिलं तर चौरसाची आकृती आहे. आता प्रिंटिंग थोडस काय असल्यामुळे कुठे तुम्हाला थोडस पतंगा मूर्ती दिसत असेल तर हे चौरसाची आकृती याच्यामध्ये मध्यभागी प्लस साईन सारखं हे जे दिसतंय तुम्हाला तर हे याच्यात आहे, याच्यात आहे, याच्यात आहे आणि याच्यातही आतमध्ये आहे, म्हणजे हा भाग आपला गेला. नंतर दुसऱ्या याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर हे जे साईडच्या रेषा आहेत या साईडच्या रेषा आपण पाहूया याच्यात याच्यात आहे, याच्यात आहेत, याच्यात नाही म्हणून हा पर्याय कॅन्सल झाला, या आकृतीत सुद्धा नाही म्हणून हा पर्याय कॅन्सल झाला. आता आपल्याकडे फक्त दोनच आकृत्या उरल्या, आपलं उत्तर शोधायला दोनच आकृत्या उरल्या म्हणजे आपलं काम आणखी सोपं झालं. मग आपण काय करणार याच्यामध्ये आपण बघताना आता राहील हा एक दोन तीन चार हा पतंगाकृती आकार इथे आपल्याला दिसतोय पण इथे त्याचा कर्ण काढलेला नाहीये कुठे, पण या आकृतीत मात्र पहिल्या ए पर्यायामध्ये याचा कर्ण इथं काढलाय, म्हणजे ही आकृती हुबेहूब नाही, तंतोतंत नाही, म्हणून आपण ही पण कॅन्सल केली आणि आपल्याला शेवटी आपलं उत्तर मिळालं बी पर्याय. पुढच्या प्रश्नाकडे आपण पहा. आता हा दुसरा प्रश्न जो आहे हा पण आकृतीशी संबंधित आहे, याच्यामध्येही आपण तसंच करत जायचंय, एक एक आकार घ्यायचा आणि तो एक एक आकार घेऊन आपण चेक करून एक एक आकृती एलिमिनेट करत जायची. हा जो वरचा त्रिकोण आहे प्रश्न आकृतीत पाहिलं तर इथे एक त्रिकोण आहे, साईडला कानासारखी दोन त्रिकोण जोडले, एक खुबा इथे दोऱ्याला बांधल्यासारखा दिसतोय आणि या त्रिकोणाच्या म्हणजे डाव्या हाताचा जो त्रिकोण आहे त्याच्या डाव्या बाजूने खालच्या त्या रेषेपर्यंत इथं जोडलेलं आहे. मग हेच भाग सगळे आपण एक एक करून चेक करूया. इथे त्रिकोण आहे, इथे आहे, इथे आहे, इथे आहे आणि इथेही आहे, म्हणजे या चारही आकृतीत तो भाग आहे. पुढचा भाग आपण पाहूया हे दोन त्रिकोण, हे दोन त्रिकोण पाहताना इथे ते दोन त्रिकोण आहेत, इथं दोन आहेत, इथं दोन आहेत आणि चिकटलेले आहेत जसे इथं आहेत तसे. इथं मात्र त्यांच्यामध्ये इथं तुम्हाला डिफरन्स पाहायला मिळेल, हा डिफरन्स अंतर पाहायला मिळतो यांच्यामध्ये, त्यामुळे हा पर्याय इथं कॅन्सल होतोय. आता राहिले तीन पर्याय, काम थोडस सोपं झालं आपलं. आता आपण अजून सोपं करूया. आतमध्ये ह्या फुग्याचा आकार तर या तिघांमध्ये आहे, फुग्याच्या आकारामधला हा वरचा जो रिकामा गोल आहे आणि हा भरलेला गोल आहे हा आपण पाहूया. रिकामा गोल आहे, भरलेला आहे, रिकामा आहे, भरलेला आहे, इथं मात्र भरलेला आणि रिकामा आहे, म्हणजे हा पर्याय आपला कॅन्सल झाला. आता राहिले दोन आकृत्या, काम अजून सोपं झालं, अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत आपण आलो. चल पाहूया आता याच्या बाजूला या त्रिकोणाच्या डाव्या हाताच्या त्रिकोणाच्या डाव्या कोपऱ्यापासून तर खाली दोऱ्याच्या कोपऱ्यापर्यंत एक रेष काढलेली आहे, ती याच्यामध्ये आपल्याला दिसत नाहीये, याच्यामध्ये मात्र ती आहे आणि म्हणून हा पर्याय कॅन्सल झाला आणि आपल्याला उत्तर मिळालं बी पर्याय. ओके आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पहा प्रश्न आकृती आणि उत्तर आकृत्या दिलेल्या आहेत, व्यवस्थित बारकाईने अगदी निरीक्षण करायचं आहे
आणि मग पाहायचं साधारणपणे प्रश्न आकृतीचं आपण निरीक्षण केलं तर आपल्याला दिसतंय की बाहेरच्या बाजूला एक वर्तुळ आहे. या वर्तुळात एक षटकोन काढलेला आहे आणि या षटकोनामध्ये परत एक चार माकड्यांचा स्टार काढून मध्ये बेरजेच्या चिन्हाने त्या माकड्या जोडलेल्या आहेत. मग आता यांच्यातला एक एक भाग घेत आपण सगळ्यांच्या मध्ये ते भाग आहेत का हे पाहायचं आणि मग उपयोग आकृती आपण शोधायची. चला आपण तपासूया मग की वर्तुळ सगळ्यांमध्ये आहे, षटकोन याच्यात आहे, याच्यात आहे, याच्यातही पूर्ण आहे, त्याच्यातही पूर्ण आहे, बरोबर. मग आता या प्लसचं साईन मध्ये जे येतं ते साईन आपण पाहूया आधी. याच्यात आहे, याच्यात नाही, याच्यामध्ये त्यांनी एक समभुज चौकोनासारखी दिसणारी एक आकृती काढलेली आणि म्हणून हा पर्याय आपला कॅन्सल झाला. आता आपल्याकडे तीन पर्याय उरले. या तीन पर्यायामध्ये आपण जो पुढे गेलो परत तर याच्यात प्लसचं साईन आहे, याच्यात मात्र ते अपूर्ण आहे, इथला भाग त्याचा गाळलेला आहे आणि म्हणून आपण हा पण पर्याय कॅन्सल करणार. आपलं काम अजून सोपं झालं. आपल्याकडे ए आणि सी पर्याय राहिला. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर हा जो ताऱ्याचा आकार काढलेला आहे चार पाकळ्यांचा, याच्या चारही पाकळ्या वर्तुळाच्या परिघाला स्पर्श करताना दिसत आहेत आपल्याला इथे. तर हे जर चित्र काढलं आपण तर याच्या चारही पाकळ्या वर्तुळाच्या परिघाला स्पर्श करतायत आणि याच्यामध्ये मात्र एक पाकळी षटकोनाला स्पर्श करते, बाहेर निघालेली नाही ती आणि त्यामुळं हा पर्याय आपला कॅन्सल झाला आणि आपण आपल्या उत्तरापर्यंत सहजपणे पोहोचलो. आपलं उत्तर आहे पर्याय ए. पुढचा प्रश्न आपण पाहूया. दोन तीन सेकंदात पटकन निरीक्षण करायचं. हमखास मार्क मिळवून देणारा हा प्रश्न असला तरी हमखास सिली मिस्टेक करून प्रश्न चुकून आपले मार्क गमावणारा पण हा होऊ शकतो आणि म्हणून आपण लक्ष देऊन व्यवस्थित निरीक्षण आणि तुलना करून दोन्ही मुद्दे महत्वाचे याच्यात की तुमचं निरीक्षण जबरदस्त पाहिजे आणि तुलना करताना सगळ्या आकारांची तुलना तुम्ही व्यवस्थित केली पाहिजे. आपण पाहूया या चौरसामध्ये आपल्याला याच्यामध्ये जो दिसतोय हा समलंब चौकोनासारखा आकार एक आहे, त्याच्यावर हा लंब वर्तुळाचा अर्धवट भाग काढलेला आहे, त्याच्यामध्ये पुन्हा एक पंचकोन काढून चौकोनाला इथे एकासमोर एक एक अशा पद्धतीने ते रंगवलेले आहेत. पाहूया आपण आपल्या उत्तर आकृत्यांमध्ये ते सगळे भाग दिसतायत का, कोणत्या आकृतीत आपल्याला ते दिसत आहेत आपण पाहूया. तर हा खालचा आकार सगळ्यात आधी घेऊ. हा आकार याच्यात आहे, हा समलंब चौकोनाचा याच्यात आहे, याच्यात आहे, याच्यात आहे आणि याच्यावरही आहे. नंतर हा अर्धवर्तुळाचा लंब वर्तुळाकृती जे आहे त्याचं अर्धा भाग जो आहे हा अर्धा भाग याच्यात आहे, याच्यातही आहे, या आकृतीतही आहे आणि या आकृतीतही आपल्याला दिसतो. त्यानंतर आतल्या आकाराकडे आपण जाऊया. आतला जो पंचकोन आहे पहिल्या पर्यायामध्ये तो पंचकोन किंवा हा चौकोन आणि त्याच्यावर काढलेला त्रिकोण चिकटून काढलेला हा याच्यामध्ये आपल्याला दिसत नाही, याच्यात वेगळीच आकृती आपल्याला दिसते म्हणून हा भाग आपण ठेवूया. ओके हा पर्याय आपला कट होणार आहे. हा पर्याय कट होणार आहे आणि यानंतर आपण जो एक समोरासमोरील भाग रंगवलेला हा पाहतो आहे हा आणि हा त्रिकोणाचा आणि चौकोनाचा तो कशात आहे तर याच्यात आपल्याला दिसत नाही म्हणून हा पर्याय कॅन्सल, याच्यात आपल्याला दिसत नाही म्हणून हाही कॅन्सल आणि आपला पर्याय डी पर्यंत आपण पोहोचलो. ओके सर पुढचा प्रश्न.
ओके आपण आपल्या पुढच्या आकृतीकडे वळूया. पहा ही आकृती आहे, याच्यामध्ये आपण परत प्रश्न आकृतीचं निरीक्षण करूया आणि त्यासोबतच उत्तर आकृत्यांचं सुद्धा निरीक्षण करूया. याच्यामध्ये पहा जर आपण जे पोकळ चिन्ह आहे म्हणजे अजिंक्य बेरजेचं जे पोकळ चिन्ह दिसतंय याच्यामध्ये जे बेरजेचं पोकळ चिन्ह आहे ते प्रत्येक चित्रामध्ये आहे म्हणून तो आपल्याला चालणार नाही. या बाणाकडे इथे एक बाण आणि इथे एक बाण भरीव दाखवलेला आहे. तो भरीव बाण याच्यात नाही, दोन्हीकडे दिसणारा या बाजूला आणि या बाजूला ईशान्येला आणि वायव्येला. तर हा पर्याय आपला कॅन्सल होतो. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला हे दोन बाणांची आकृती या दिशेला दिसत नाही म्हणजे हाही पर्याय कॅन्सल होतो. याच्यात आहे, याच्यात पाहूया, याच्यात आहे पण हा पोकळ आहे आणि त्यामुळं हाही पर्याय आपला कॅन्सल होतो आणि आपल्याकडे आपल्याला उत्तर मिळतं पर्याय क्रमांक सी. पुढच्या आकृतीकडे वळूया आपण. पहा ही प्रश्नाकृती आहे आणि याच्या उत्तर या प्रश्नाकृतीमध्ये खाली तुम्हाला हा वर्तुळाकार भाग कंसासारखा काढलेला दिसेल आणि त्याच्यामध्ये एस लिहिलेला आहे आणि पुढे हा काढलेला चौरस जसा आपल्याला दिसेल त्या प्रकारची आकृती दिसते आहे. आपल्याला कुठे दिसते आहे ती साधारणपणे आणि हा एक अंडाकृती भागाचा थोडासा कट झालेला भाग म्हणजे पुढचा मोठा भाग आपल्याला दिसतो आहे. पहिल्या याच्यात या कोपरे सोडलेत या कृतीमध्ये, इथं कोपरे सुटलेत याचे म्हणजे हा पर्याय आपला कॅन्सल झाला. हे पूर्णपणे असं पाहिजे होत. याला सुद्धा जर पाहिलं तर याची दिशा बदलली त्यामुळं हा एक पर्याय कॅन्सल झाला. आणि इथे जर पाहिलं तर इथे तो भाग आहे एस लिहिलेला आहे, हा अंडाकृती थोडासा कट झालेला भाग आहे आणि ताणलेला चौरस पण आपल्याला दिसतोय. इथे मात्र हा ताणलेल्या चौरसाचा हा भाग पूर्णपणे वर चिकटलाय तसा कोणताही भाग आपल्याला इथे दिसत नाही म्हणजे हाही पर्याय कट झाला जास्तीचा भाग आल्यामुळं आणि आपण आपल्या उत्तरापर्यंत पोहोचलो पर्याय सी पर्यंत. पुढच्या आकृतीकडे वळूया. निरीक्षण करून मी उत्तर सांगायच्या आधी तुमचं उत्तर निघालेलं असलं पाहिजे. पहा प्रश्नाकृती आहे पुढची की खाली प्रश्नाकृतीशी तंतोतंत जुळणारी हुबेहूब दिसणारी कोणतेही शब्द वापरू शकतात. याच्यामध्ये प्रश्नाकृती जर पाहिली तुम्ही आधी तर याच्यात पंचकोन आहे. या पंचकोनाच्या वरून सरळ एक रेषामध्ये ओढलेली आहे वरच्या शिरोबिंदूतून पण ती खाली पायाला चिकटलेली नाही. तिथं त्रिकोण पूर्ण केलाय, त्रिकोणात दुसरा त्रिकोण आहे आणि परत या त्रिकोणाच्या वरती दोन दोन रेषा या आपल्याला दिसत आहेत. मग पाहूया इथं आहेत ना, इथं आडव्या म्हणजे तिरप्या रेषा आहेत, इथं मात्र सरळ रेषा दिसत आहेत त्यामुळं हा पर्याय कॅन्सल होतो. आपला हा पर्याय कॅन्सल झाला. याच्यामध्ये जशी सरळ रेषा काढलेली या आकृतीला दोन भाग करण्यासाठी या त्रिकोणाच्या शिरोबिंदू पर्यंत तशी इथं दिसत नाही म्हणजे एक रेषा कमी आहे म्हणून हा पर्याय आपला कट झाला. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर या भागातल्या उजव्या भागातल्या दोन रेषा उभ्या दिल्या आणि दोन रेषा या तिरप्या दिल्या म्हणून हा भाग कट झाला. आता राहिली आपली डी आकृती, त्याच्यामध्ये पहा खाली दोन त्रिकोण आपल्याला दिसत आहेत आणि त्यांच्यावर काढलेल्या या रेषा आपल्याला दिसत आहेत म्हणजे आपला उत्तर आपला पर्याय पर्याय डी आपल्याकडे बरोबर आलेला आहे. पुढच्या आकृतीकडे आपण जाऊया.
सोपी आकृती आहे अगदी पुढे मनोरंजक आकृत्या घेतलेल्या आहेत तुम्हाला थोडंस आवडावं म्हणून कारण एकच घटक पूर्ण तासभर होणार आहे आपला तर या आकृतीचं निरीक्षण केलं तर तुम्हाला दिसेल की इथं फुलपाखरासारखी एक आकृती दिसते तुम्हाला या फुलपाखराच्या डाव्या टोकामध्ये गोल पोकळ गोल आहेत उजव्या टोकामध्ये तीन भरीव गोल आहेत आणि इथे त्याची जी संवेदक असतात त्या फुलपाखराची ती सरळ गोल संवेदक दिलेली आहेत थोडीच माहिती आहे त्याच्यामध्ये त्या अनुषंगाने आपण पाहूया या फुलपाखराची जशी संवेदक ही आपण जे म्हणतो हे संवेदक हे सरळ आहेत त्या पद्धतीने जीची सरळ याचे पण सरळ आहेत याचेही सरळ आहेत याचे मात्र खालच्या बाजूने अशी वक्र झालेली आहेत त्यामुळे आता हा पर्याय कॅन्सल झाला पुढचं आपण पाहिलं तर डाव्या पंखामध्ये आपल्याला हे जे दोन ठिकाणी गोल दिसत आहेत किंवा पोकळ गोल दिसत आहेत इथे भरीव गोल दिसत आहेत म्हणून हा पर्याय कॅन्सल झाला इथे पोकळ आहे आणि इथे पोकळ आहे म्हणजे या दोन आकृत्यापैकी आपला पर्याय आपलं उत्तर एक आकृती असणार आहे पाहूया आपण इथे उजव्या पंखामध्ये राईट हँडला आपल्याला तीन भरीव गोल दिलेले आहेत इथं मात्र सॉरी इथे मात्र फक्त दोनच गोल तुम्हाला दिसत आहेत आणि सी पर्यायात तीन भरीव गोल आहेत हा पर्याय इथे दोनच गोल असल्यामुळे कॅन्सल झाला आणि आपल्याला आपला पर्याय मिळाला सी पर्याय सी पुढची आकृती आपण पाहूया या प्रश्न आकृतीचं निरीक्षण केलं तर तुम्हाला एक लक्षात येईल की या प्रश्न आकृतीमध्ये जर हा निम्मा भाग आपण केला तर काय बरं तुम्हाला बरोबर की याच जे आहे वरच्या आकृतीचं पाण्यातलं प्रतिबिंब खाली पडलेलं आहे आणि ते प्रतिबिंब बरोबर आहे का हे फक्त आपल्याला तपासायचं आहे पहा या चार रेघा ही वरची रेघ ही खालची रेघ मधला त्रिकोण हा बाहेरचा पोकळ त्रिकोण एवढ्याच आकृत्या याच्यात आहे पाहूया आपण यामध्ये लगेच आकृतीमध्ये तुम्ही पाहिलं तर तुमचा पर्याय ही कॅन्सल होणार आहे कारण त्याच्यामध्ये तशा आकृत्याच आपल्याला दिसत नाही याच्यामध्ये पाहिलं तर या त्रिकोणावरून ठीक आहे हा पर्याय राहू शकतो या त्रिकोणावरून भरलेला ठीक आहे हाही पर्याय राहू शकतो पण या त्रिकोणाकडे जर पाहिलं तर पाण्यातलं प्रतिबिंब इथे दिसत नाही हा त्रिकोण जसाच्या तसा इथे आलेला आहे आणि त्यामुळे आपला हा पर्याय कॅन्सल होतो आहे बरोबर आता आपल्याकडे दोन आकृत्या उरल्या ए आणि बी या दोन आकृत्यापैकी आपल्याला शोधायची आहे याचं प्रतिबिंब इथे पडलंय याचं प्रतिबिंब इथं पडलंय म्हणजे चार कर्णाच्या बाजूच्या चार कोपरे तिथे आहेत पण इथं मात्र एक दोन आणि तीनच कोपरे दिसत आहे हा चौथा कोपरा इथं गायब झाला आणि त्यामुळे आपला हा पर्याय कॅन्सल झाला आणि आपल्याकडे जो पर्याय आपला उरला तेच आपलं उत्तर पर्याय बी म्हणजे पहा आधी सोपं आहे फक्त निरीक्षण करायचं सगळ्यात आधी निरीक्षण पण निरीक्षण इतकं जबरदस्त असलं पाहिजे की पाहिल्याबरोबर त्याचे काही फरक तुमच्या लक्षात आले पाहिजेत आणि त्या फरकाच्या मदतीनेच तुम्हाला काय करायचंय त्या आकृत्यांचं पुन्हा विश्लेषण करून आपल्या उत्तराच्या आकृतीपर्यंत पोहोचायचंय तेही तुलना करत करत म्हणजे याच्यात आहे याच्यात नाही याच्यात आहे या पद्धतीने आपण ते बघणार आहोत तर याच्यामध्ये आपण पुढच्या आकृतीकडे जाऊया या आकृतीमध्ये तुम्हाला एक वर्तुळ दिसेल या प्रश्न आकृती वर्तुळ आहे नंतर वर्तुळामध्ये षटकोन काढलेला आहे आणि षटकोणाची ही वरची बाजू सोडून साईडचा जो आहे तो जोडलाय वर्तुळाला वर्तुळाच्या परिघाला परत एक शिरोबिंदू सोडून हा इथला शिरोबिंदू सोडून परत हा शिरोबिंदू जोडलाय वर्तुळाच्या परिघाला आणि पुन्हा एक शिरोबिंदू सोडून म्हणजे तीन शिरोबिंदू सोडले आणि तीन जोडले पाहूया असं कुठे कुठे आहे आपल्याकडे इथे आहे या आकृतीमध्ये तीन शिरोबिंदू पण त्याची दिशा थोडीशी आपल्याला चुकीची वाटते तरीही आपण त्या पर्यायाला सध्या ठेवूया
याच्यामध्ये मात्र या आकृतीत दिल्याप्रमाणेच आपल्याला हे षटकोनाचे तीन शिरोबिंदू जोडलेले दिसतात. म्हणजे आपला हा पर्याय पण असू शकतो, म्हणून आपण त्याला पण थोड्या वेळ ठेवूया. इथे मात्र आपल्याला दिसताना डायरेक्टली इथं मधलाच शिरोबिंदू जोडलेला आहे, म्हणजे हा पर्याय आपला कट झाला. आणि शिवाय इथं जी एक रेघ आहे, इथं जास्तीची ही जी रेघ दिली आहे, ही रेघ आपल्या मूळ आकृतीमध्ये प्रश्नाच्या आकृतीमध्ये ही रेघ नाहीये, आणि म्हणून हा आपला पर्याय कट होतोय. आणि इकडे जर पाहिलं तर आपल्याकडे राहिली आता बरोबर ते तीन शिरोबिंदू जोडलेल्या तीन आकृत्या, याच्यातली पण ही दिशा आपली तंतोतंत जुळत नाहीये, म्हणून आपण हा पर्याय कॅन्सल करूया. आता राहिले बी आणि डी हे पर्याय. याच्यामध्ये जर पाहिलं तर डाव्या बाजूच्या शिरोबिंदूला हा एक भरलेला स्टार काढलेला आहे, याच्यात एक स्टार आहे पण याच्यात नाही. मध्ये एक भरलेला गोल आहे, याच्यात गोल आहे पण याच्यात नाही. इथं स्टार खालच्या बाजूला आला, म्हणजे हा पण पर्याय आपला एलिमिनेट झाला आणि राहिला पर्याय बी, हे चांगलं उत्तर आहे. आपण पुढच्या आकृतीकडे बघूया. आकृतीचं निरीक्षण करून घ्या. निरीक्षण केलं की पटकन नजरेत भरणार साम्य आणि भेद पटकन आपण ओळखायचे आणि करायचे आहे. याच्यामध्ये हा एक आकार दिलेला आहे, नंतर चौकोन काढून चार पाकळ्या आहेत आणि आतमध्ये छोटा चौरस आहे. म्हणून त्याला आपण पाहूया, इथे दिसत आहेत पाकळ्या, इथे दिसत आहेत, इथे दिसत आहेत, पण याच्यामध्ये पाकळ्या नाही तर एक चौरसाचा आकार जो चौक म्हणजे शिरोबिंदूला शिरोबिंदू न दाखवतो थोडासा गोल केलेला आहे तर तो आकार इथे दिसतोय, त्यामुळे आपला हा पर्याय कॅन्सल झाला. आता आपले तीन पर्याय ए सी आणि डी याच्यामध्ये जर पाहिलं तर याची जी हा पाया आहे हा ही बाजू आहे ही खालच्या आहे या चौरसाच्या दिशेने खालच्या दिशेने, इथं मात्र ती वरच्या दिशेने आली म्हणून आपला हा पर्याय इथे रद्द झाला. आता या दोघांमध्येही आहे, मग बारकाईने पुढचं म्हणतो पाहिजं तर या आकृतीमध्ये हा भाग उजव्या हाताला आहे, मग इथे सुद्धा या आकृतीत तो भाग इथं उजव्या हाताला दिसतोय पण इथे मात्र तुम्हाला तो डाव्या हाताला दिसतोय आणि म्हणून हा पर्याय कट झाला आणि आपल्याला मिळालं पर्याय सी. सोपी आकृती एकदम. प्रश्न आकृतीचं नीट निरीक्षण करा आणि पटकन उत्तर पहा. नजरेत पटकन भरणारी या आकृतीची एक चूक म्हणजे इथे कोणताही गोल नाहीये पण याच्यामध्ये मात्र गोल दिलेला आहे, हा भरलेला गोल, त्यामुळे आपला हा पर्याय कॅन्सल झालेला आहे. आता आपल्याकडे तीन पर्याय राहिले, त्या तीन पर्यायापैकी इथं यांचे तीन शिरोबिंदू जे आहेत पाकळ्यांचे तीन बिंदू हे वर्तुळाच्या परिघाला अशा पद्धतीने जोडलेले आहेत. पाहूया आपण सगळ्या पर्यायामध्ये ते आहेत का. याच्यामध्ये इथे हे जोडलेले आहेत, या आकृतीत मात्र इथं हे दोन शिरोबिंदू जोडले आणि वरचा शिरोबिंदू मात्र न जोडता तिथं डायरेक्ट एक रेघ दिलेली आडवी आणि त्यामुळे हा पर्याय कॅन्सल होतो आपला. आणि या पर्यायामधून सुद्धा उजव्या हाताची जी पाकळी आहे ती इथे वर्तुळाच्या परिघाला न जोडता डायरेक्ट त्याला कट करून उभी रेघ दिलेली आहे, म्हणजे हा पण पर्याय आपला कॅन्सल झाला आणि आपल्याकडे आपलं उत्तर राहिलं फक्त पर्याय बी. पुढचा प्रश्न आपण पाहूया. पहा सुंदर आहे एकदम, पाहिल्याबरोबर तुम्हाला हसू आलेलं असेल. एका पंडिताचा फोटो छान पैकी असा दिसतोय तुम्हाला आणि हसतोय, स्माइली मध्ये जसा हसत असतो स्माइली त्या पद्धतीचं स्माईल पाहून तुमच्याही चेहऱ्यावर नक्कीच स्माईल आलेले असेल. पाहूया आपण ही प्रश्नाकृती आहे. गंध इथे उभ्या पद्धतीने लावलेला आहे, डोळे वरच्या बाजूला आहे, दोन भुवया आहे, नंतर नाकासाठी एक अर्ध गोल छोटासा दिलेला आहे, ओठांसाठी मोठा गोल देऊन हास्य दाखवण्यासाठी या इथे या पद्धतीच्या रेषा दिलेल्या आहे. एवढे सगळे आणि साईडला सॉरी
साइडला हे दोन काम पण आहे आपण एक एक करून प्रत्येक आकाराची तुलनावर जाऊ आणि अधिक की नवीन प्रत्येक पर्यायात ते शोधून आपल्या उत्तरापर्यंत जाऊया. पण सगळ्यांनी गंध घेऊया. इथे उभा गंध आहे, इथे मित्र उलटा आहे, इथे उभा आहे आणि इथे उभा आहे, म्हणजे हा बी पर्यायात काही बेस कॅन्सल होणार आहे. ओके, त्यानंतर आपण डोळ्यांचा आकार बघूया. डोळे इथे वरच्या दिशेला आहेत, इथे वरच्या दिशेला आहेत, इथे पण वरच्या दिशेला आहेत, पण इथं मात्र डाव्या उजव्या बाजूला ती बुबुळ गेलेली आहे, म्हणजे हा पण पर्याय कॅन्सल झाला. आपण कानांकडे बघूया. याला दोन कान आहेत, उत्तर आकृतीमध्ये यालाही दोन कान आहेत आणि नाहीले सी पर्यायाला पण दोन कान आहेत. पण आपण बघूया नाकाची जी दिले हा छोटासा गोल हा याच्यात आहे आणि याच्यात पण आहे. अरे बापरे, मग आता काय करावं? चला आपला ओठ राहिले, तोंडाचा आकार राहिला. इथे आपल्याला फक्त रेषाकृती दिलेली आहे, पण इथे मात्र चक्राकृती दिली आहे त्यांनी, आणि त्यामुळं हा फरक याच्यामध्ये झाला, म्हणून हा पर्याय आपला कॅन्सल झाला आणि आपल्याला आपलं उत्तर मिळालं पर्याय क्रमांक सी. पुढच्या आकृतीकडे आपण म्हणूया. का प्रश्न आकृतीचं नीट निरीक्षण करा. याच्यामध्ये या आकृतीमध्ये तुम्हाला दिशांचा पण अभ्यास करावा लागणार आहे आणि दिशा पण लक्षात घ्याव्या लागणार आहेत, कारण त्या बाणांचं शेवटचं टोक कोणत्या दिशेला वळालेलं आहे त्याचंही बारकाईने याच्यात निरीक्षण करावं लागणार आहे. एक दोन तीन सेकंदात पटकन निरीक्षण करा आणि पाहूया बरं आपण आता काय काय बघू लागेल आपल्याला. या आकृतीत आधी ठरवून घ्यायचं आपल्याला की आपल्याला काय काय उत्तर आकृतीत शोधायचंय, सांगे कोणकोणतं शोधायचंय. इथं बाण आहे, भरलेला बाण, आणि तो इकडं वरच्या दिशेला वळवलेला आहे आणि एक टिंब आहे. हे जे भरलेले गोल आहेत किंवा टिंब आहेत मोठाले, हे सगळे बाहेरच्या बाजूला दिसत आहेत तुम्हाला. या बाहेरच्या बाजूला इकडं आतमध्ये कोणीही नाही, ते सगळे बाहेरच्या बाजूला तुम्हाला ते दिसत आहे. तर ठीक आहे, चार भाग केलेले आणि परत चार भाग करून क्वार्टरचे थोडे दोन दोन भाग करून आपण पाहूया. यामध्ये तुम्ही पाहिले तर कोणत्याही याला डबल भाग काढलेला नाही. इथं बाण नाही पण इथं शेपूट आहे, इथेही बाण नाही पण हे शेपूट आहे, इथंही बाण नाही आणि इथं शेपूट आहे, म्हणजे फक्त एकच बाण बघायचा आहे. आपल्या पर्याय ए मध्ये एकच बाण आहे, याच्यात एकच बाण आहे, याच्यात मात्र दोन बाण दिसत आहेत तुम्हाला, हा पर्याय आपला कट झाला. याच्यामध्ये आपल्याला एकच बाण दिसतोय, म्हणजे हा पर्याय आपला असू शकतो किंवा बी असू शकतो किंवा ए ही असू शकतो. ए मध्ये पुन्हा आपण पाहूया तर टिपक्यांचा, हे जे टिपके आहे दिलेले, बिंदू आहे दिलेले. मी मगाशीच म्हटलं होतं प्रश्न आकृतीचं निरीक्षण करताना आपण पाहिलं की हे टिपके बाहेरच्या बाजूला आहेत, इथं मात्र इथं आतल्या बाजूला आहेत. जे इथं पाहिजे होते या बाहेरच्या बाजूला, ते आतल्या बाजूला आहेत, म्हणून हा पर्याय कॅन्सल झाला. आता बी पर्याय आपण पाहूया. एक बाण आहे, दुसऱ्या क्वार्टर मध्ये खालच्या दिशेला बाण दाखवून हा गोल टिपका आहे. नंतर तिसऱ्या क्वार्टर मध्ये जर आपण गेलो या क्वार्टर मध्ये, तर इथे पण एक बाणाच्या शेपटीला एक गोल टिपका आहे. नंतर उभ्या प्लसला म्हणजे हाफच्या सैन्यावर एक शेतकूट वळवून इथं टिपका आहे, आणि परत पहिल्या क्वार्टरला बाहेरच्या बाजूने शेतकूट वळून इथं टिपका आहे. म्हणजे साधारणपणे आपल्याला याच्यामध्ये साम्य दिसतंय. आता आपण पुढची आकृती पाहूया, तरी खात्री करून घेऊया, कदाचित याच्यापेक्षा जास्त साम्य पुढच्या आकृतीमध्ये जो राहिला पर्याय त्याच्यात असू शकतो किंवा नसूही शकेल. नसेल तर आपलं उत्तर बीच असणार आहे. मग आपण पाहूया की इथे हा जो बाण आहे, हा बाण आहे, एक दोन तीन चार टिपके यायला पाहिजे होते, पण इथं एक आणि दोनच टिपके आलेली आहे, म्हणजे हा पर्याय कॅन्सल झाला आणि आपला बी हाच पर्याय, अगदी तुमचं बरोबर, बी हाच पर्याय याच्यामध्ये आपल्याला मिळणार आहे. पाहूया आपण पुढची आकृती. आकृत्या लक्षात ठेवा सगळ्या. ही जर पाहिली तुम्ही तर प्रश्न आकृतीमध्ये तुम्हाला एक वक्र रेषांपासून बनलेले काही आकार पाहायला मिळतील. पहिला वर्तुळ आहे, वर्तुळामध्ये वक्र रेषांपासून दोन दोन वक्र रेषा जे आहेत, प्रत्येक बाजू त्याची दोन दोन बनलेली आहे, म्हणजे हे अशा पद्धतीने आहे. आणि इकडं जर पाहिलं तर हा यस
आणि त्याची आरशातील प्रतिमा इथे दिसते आहे आपल्याला म्हणजे या यसची आरशातील प्रतिमा किंवा याची आरशातील प्रतिमा ही आहे हा वरचा आकार सुद्धा जर पाहिला तर हा एस सारखाच दिसतो आपल्याला तंतोतंत एस सारखा दिसतो आपण जसा काढतो साधारणपणे तसा आणि यांचे जे दोन टोक आहेत जे दोन हे टोक इकडे जोडलेले आहेत मग पाहूया आपण आपल्या उत्तर आकृत्यांमध्ये हे दोन टोक जोडलेली आहेत का या आकृती जोडलेली आहे या आकृती मात्र तीन टोक जोडलेली आहेत म्हणजे ही आकृती आपली कॅन्सल झाली बरोबर या आकृती दोन टोक जोडलेली आहे पण आपली मात्र समोरासमोरची टोक होती इथे शेजारची आहे लगतची आहे आणि म्हणून हा पर्याय पण आपला कॅन्सल झाला याच्यामध्ये जर पाहिलं तर इथे समोरासमोरची आहे ठीक आहे म्हणजे आपला हा भाग दोघांमध्ये सारखा आला आपण पुढचा पाहूया हा जो यस सारखा दिसणारा भाग आहे हाच भाग इथं जर आपण पाहिला तर हा मात्र आरशातील प्रतिमेचा दिसतोय तुम्हाला वेगळा झालाय तो म्हणून आपला हा पर्याय शिवाय आतली जे यस आहेत मी जे मगाशी म्हटलं होतं की हे दोन यस आपण रंग बदलून पाहूया हे दोन यस इथं हे जे दोन यस आहे हे एकमेकांची आरशातील प्रतिमा आपल्याला पाहिजे होती पण इथं मात्र त्यांची आरशातील प्रतिमा पाहायला दिसत नाही हुबेहूब आली होते म्हणून आपला हा पर्याय कॅन्सल होणार आहे आणि राहिला आपला डी पर्याय म्हणजे आपलं उत्तर डी पर्याय आहे आता पुढचा पाहूया प्रश्न आपण या प्रश्न आकृतीशी जुळणारी तंतुतंत आकृती आपल्याला बघायची एक चौरस आहे त्या चौरसात पुन्हा एक चौरस दिलाय त्या चौरसाचे चार समान भाग पाडलेले आहेत कारण अशी नाही मध्यबिंदूला जोडून त्याचे चार समान भाग पाडलेले आहेत आणि या चार समान भागामध्ये आकृत्यांचा जर क्रम पाहिला आपण तर त्रिकोण आहे घड्याळाच्या दिशेने आपण जाऊया जर पहिल्यांदा त्रिकोण घेतला तर त्रिकोण वर्तुळ समभुज चौकोन आणि हा आयतासारखा किंवा चौरसासारखा दिसणारा हा भाग आहे मग पाहूया आपण याच क्रमाने आणि याच पद्धतीने काही आहे का प्रत्येकामध्ये दोन चौरस आहे प्रत्येक चौरसाचे आपल्या चौरसाचे चार भाग पाडलेले आहेत क्वार्टर्स केलेले आहेत त्याचे आणि आता आकृत्यांचा क्रम पाहूया आकृतीचा कोण पाहिजे आपल्याला त्रिकोण वर्तुळ समभुज चौकोनासारखा किंवा पतंगासारखी ही आकृती आणि या इथला हा आयत किंवा चौरस म्हणूया छोटासा चौरस मग इथं पाहिलं गेला तर इथं त्रिकोण आहे एक एक घेऊया त्रिकोण इथे त्रिकोण 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 पण इथं मात्र उलटा त्रिकोण आलाय म्हणून हा पर्याय आपला कॅन्सल आता तीन पर्याय उरले काम थोडं सोपं झालं अजून सोपं करूया वर्तुळ 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 आणि इथे मात्र समभुज चौकोन आलाय आपला म्हणजे हा कोण आपण कट करणं पर्याय आकृत्यांचा क्रम चुकला आपल्या दोन राहिल्यात अजून सोपं झालं आता शेवटी उत्तराच्या पायरीपर्यंत आपण आलो तिसरी आकृती जर पाहिली तुम्ही तर इथं समभुज चौकोन पाहिजे इथं मात्र चौकस आहे आणि इथं समभुज चौकोन म्हणजे आपला हाही पर्याय कॅन्सल झाला आणि आपलं उत्तर जे राहिलं ते इथं दोन नंबरच उत्तर आपलं आहे पुढची आकृती पाहूया आपण पहा मजेशीर आकृती आहे अगदी आकृतीच निरीक्षण करा बारकाईने आणि नंतर पहा आपल्याला काय काय शोधायचं आहे आपल्याला इथे साधारणपणे हा नरसाळ्याचा उघडा टाकलेला आकार आहे नरसाळ्याचं हे तोंड जे आहे हे तोंड ओपन आहे इथलं नरसाळ्याचं त्यानंतर हा आकार मटक्यासारखा जो दिसतो डबल आकृतीत काढलेला हा आहे त्याच्यावर वाटीचं झाकण ठेवल्यासारखं हा आकार आहे तर हे षटकोनामध्ये आपल्याला पाहायचे आहे पाहूया आपण आता याच्यामध्ये हे या खालच्या नरसाळ्याच्या याच्यामध्ये म्हणजे या उलट्या भागामध्ये यायला पाहिजे होतं हे डायरेक्ट त्याच्या इथून आलंय आणि हे बंद आहे म्हणून हा पर्याय आपला पहिल्यांदाच कॅन्सल झाला शिवाय वरती जो दांडा यायला पाहिजे होता तो दांडा इथं नाही आलेला आणि म्हणून हा पर्याय कॅन्सल होतो याच्यामध्ये साधारणपणे इथं नरसाळ्याचा हा जो भाग आहे पण
मध्ये आणि म्हणून हा पर्याय आपला कॅन्सल झाला. याच्या मध्ये जर पाहिजे तुम्ही लगेचच तुमच्या लक्षात की इथे नरसोळ्याचा भाग बंद झालाय. आपल्याला खूपच पाहिजे होता तो नरसोळ्याचा बंद झाला आणि म्हणून हा पर्याय आपला कॅन्सल झाला. आणि राहता राहिला हा पर्याय जर पाहिजे तर पहा वरचा दांडा आहे वाटीसारखा अर्धा भाग डबल काढलेला तो आहे. नंतर मटक्यासारखा जो दिसतो तो इथं भाग आहे आणि उकडं टाकलेलं नरसळ उलट ठेवलेलं ज्या पद्धतीने दिसेल गोलाकाराचं त्याप्रमाणे इथं आले म्हणजे आपलं उत्तर चौथा पर्याय हे बरोबर आहे. आपण पुढच्या आकृतीकडे वळूया. पहा सुंदर कलात्मक आकृती आहे. याचं जर निरीक्षण केलं तुम्ही तर आपल्याला कोणकोणत्या आकृत्या शोधाव्या लागतील. आपल्याला सगळ्यांनी हा सूची सारखा जो भाग आहे ना या भागावर असलेला हा गोल शोधायचा आहे. नंतर सूचीचा आकार शोधायचा आहे. हा उलट्या डोळ्यासारखा दिसणारा हा आकार एक शोधायचा आहे आपल्याला आणि तो कोणत्या बाजूला आहे हे पण लक्षात ठेवा. हे आंब्यासाठी जी इथं कोपरा येतो तोही इथे पाहून ठेवा. त्यानंतर या उजव्या हाताला दोन तिरप्या रेषा दिलेल्या आहेत आणि इथे लेखासारखा जो आकार आहे त्याच्या दोन रेषांमध्ये आहे. आपण एक एक भाग घेऊन पाहूया. हा गोल आकार याच्यात आहे याच्यात आहे याच्यात आहे याच्यात आहे. चोची सारखा आकार पाहिला तर तो पहिल्या पर्यायात आहे दुसऱ्याही पर्यायात आहे तिसऱ्याही पर्यायात आहे आणि चौथ्याही पर्यायामध्ये ते आहे. पण पहिल्या कृतीत मात्र तो उजव्या हाताला गेलाय डोळा म्हणजे आपला हा पर्याय इथे कॅन्सल होणार आहे. इथे डाव्या हाताला गोळा जो इथे उलट्या आकाराचा दिसत होता तो इथं सुलट्या आकाराचा दिसतोय. शिवाय मोठी मोठी ज्या दोन रेषा पाहायच्या होत्या आपल्याला ती तिथे एकच दिसते आणि म्हणून हा पर्याय आपला कॅन्सल झाला. पुढचा आपण पाहूया. दोन तिरप्या रेषा आहेत याच्यात दोन तिरप्या रेषा आणि याच्यात मात्र तीन तिरप्या रेषा आहेत म्हणून आपला हा पर्याय कॅन्सल झाला आणि आपल्याला आपलं उत्तर मिळालं पर्याय क्रमांक तीन. पुढच्या आकृतीकडे वळूया आपण प्रश्नाकडे. पहा सुंदर सरदारजींची आकृती आहे चेहऱ्याची इथे आणि छान वाटते सगळ्यांना पाहायला. पहा अगदी पाहिलं की लगेच तुमच्या नजरेत पहिला फरक भरला असेल पण तरी थांबा लगेच गडबड करू नका. आधी या आकृतीत आपल्याला काय काय शोधायचंय ते शोधून घ्या आणि नंतर आपल्या तुलनेकडे आपण वळूया. आधी निरीक्षण आणि मग तुलना. मग आधी पाहूया आपण हे जे आपले या सरदारजींची टोपी आहे या टोपीला या उभ्या रेषा दिलेल्या आहेत. या रेषा सगळ्या उभ्या आहेत सरदारजींच्या टोपीला. त्यानंतर या उभ्या रेषा पाहायच्या. डोळे खालच्या बाजूला गुळगुळ काळे केलेले आहेत आणि पापण्या दोन दोन वरती आहेत. नंतर या मिशा दाखवलेल्या वरच्या बाजूने वळालेल्या आणि ओठांची एक रेग इथं दिलेली आहे. शिवाजीची जी रेग रेग दिसते आपल्याला आणि खालचा भाग काळा केलेला बाकीचा पूर्ण तसाच आपल्याला एक एक आकार शोधायचा. सगळे कधी आपण त्या पगडीकडे वळूया. याच्यात पगडी कशी आहे याच्यात आहे याच्यात आहे पण याच्यात मात्र तिसऱ्या पर्यायामध्ये पूर्ण काळी पगडी आहे. आपण तो पर्याय कट करून घेऊया. आता आपण वळूया पापण्यांकडे. याच्यात दोन पापण्या वरच्या बाजूला आहेत याच्यामध्ये वरच्या बाजूला आहेत याच्यात वरच्या बाजूला आहेत याच्यात मात्र पापण्या खालच्या बाजूला आहेत म्हणून हा पर्याय आपला कट झाला. आता दोन राहिलेत दोन मधून शोधायचं एकदम सोपं असा. मग आता पहा याच्यामध्ये मिशीचं पाहिलं तर मिशीचा आकार आपल्याला सेम दिसतो आहे. या इथे मिशीचा आकार ओठांचा आकार पण सेम दिसला. वरून पाहत पाहत आपण आलो इथपर्यंतचे आकार सगळे सेम झाले. आता खाली इथं एक रेग दिलेली होती त्या मात्र इथं तुम्हाला दोन दिसत असतील ही एक आणि ही एक आणि इथं फक्त एक रेग आहे म्हणजे प्रश्न आकृती सारखं आपला हात आहे. हा पर्याय आपला कॅन्सल होणार आणि आपलं उत्तर पर्याय क्रमांक दोन. या पद्धतीनेच आपण आता पुढची आकृती पाहूया. व्यवस्थित निरीक्षण करायचे. पहा एकदम साधी सोपी अशी आकृती आहे. तुम्हाला याच्यामध्ये जे दिसते आधी प्रश्न आकृतीचं निरीक्षण
उत्तर आकृत्यांचं पटकन निरीक्षण आणि नंतर तुलना करायची हे मात्र लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये जर पाहिलं प्रश्न आकृतीमध्ये तर इथं साधारण स्वस्तिक सारखा आकार आपल्याला दिसतो आहे आणि त्या स्वस्तिकाची पाके स्वस्तिकच्या पांदळ्याचं शेवटचं टोक परत पाहिलं शेवटच्या पांदळीचं टोक इथे बाहेरची टोक रंगवलेली आहेत या पद्धतीने. मग आता आपण इथे पाहूया फक्त घड्याळाच्या दिशेने हे वळवायचं आहे आपल्याला हे पण लक्षात घ्या. म्हणजे घड्याळाच्या दिशेने वळत गेलेली आहे या आकृती. या आकृतीत जर पाहिलं तर इथं आतले भाग निघाले होते इथं आतले भाग तुमचे रंगवलेले आहेत हा पर्याय कॅन्सल झाला. इतर आकृती तुम्ही वेगळीच आहे म्हणजे जो त्रिकोण या सुट्ट्या बाजूकडून आतमध्ये करायला पाहिजे होता तर तो दोन्ही बंदिस्त बाजूकडून केलेला आहे त्यामुळं हाही पर्याय आपला कॅन्सल झाला. राहिले दोन पर्याय घड्याळाच्या दिशेने आणि बाहेरच्या बाजूला रंगवलेला भाग आपल्याला बघायचा आहे. या आकृतीमध्ये पाहिलं तर सगळे घड्याळाच्या दिशेने फिरत जाणारे रंगवलेले भाग दिसतील पण याच्यात मात्र हे दोन भाग आपल्या बाजूने रंगवलेले आहेत हे दोन भाग आणि हे दोन भाग आपल्या पद्धतीने रंगवलेले आहेत म्हणून हा पर्याय कॅन्सल झाला आणि आपल्याला आपलं उत्तर मिळालं पर्याय क्रमांक 3. एक्झिट पूर्ण नाही झालं. आता आपण पुढच्या याच्यात जाऊया. पुढची आकृती निरीक्षण करा व्यवस्थित बारकाईने या प्रश्न आकृतीचं आधी करायचं आणि नंतर उत्तर पटकन तुमच्या हिशोबामध्ये एक साधारण 4 ते 5 सेकंदात ते निरीक्षण तुमचं झालं पाहिजे. पहा पुढे आपण प्रश्न आकृतीकडे. प्रश्न आकृतीमध्ये इथं दोन तुरे आहेत आणि त्याच्या षटकोण आधी दिलाय सॉरी सगळ्यात आधी पहा षटकोण आणि या षटकोणाचे 4 समान भाग केले. सममित अक्षाजवळ जसे करतो आपण तसे 4 समान भाग केले. एका भागामध्ये शिरोबिंदू जवळ इथं दोन काढलेली आहेत तुरे आणि आतमध्ये तुम्हाला दोन गोल दिसतील. त्याच्याकडे 3 तुरे खालच्या दिशेला कोण करून आणि इथं 3 गोल रिकामे काढलेले आहेत पोकळ गोल. त्यानंतर इथं 5 तुरे दिसतायत आपल्याला आणि त्याच्या समोर 5 वर्तुळ आहेत रिकामे गोल आहेत आणि इथं 4 तुरे खालच्या दिशेला कोण करून आणि इथं 4 रिकामे गोल आपल्याला दिसतायत. एवढंच बाबी आपल्याला याच्यामध्ये आता शोधायच्या आहेत. मग पाहूया सगळ्यात पहिल्यांदा षटकोण प्रत्येक ठिकाणी आहे. षटकोणाचे 4 भाग प्रत्येक ठिकाणी केले याच्यात 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 बरोबर 4 भाग केलेले आहेत. आता आपण तुऱ्याकडे वळूया. तुरे इथं दोन खालच्या दिशेने असे वळलेले आहेत पण इथे मात्र वरच्या दिशेने वळलेले आहेत सगळे तुरे. पहा सगळ्या तुऱ्यांना जर पाहिलं तर ते वरच्या दिशेने वळलेले आहेत म्हणून हा पर्याय आपला कॅन्सल होणार. याच्यामध्ये खालच्या दिशेने तुरे आहेत याच्यातही खालच्या दिशेने तुरे आहेत आणि याच्यातही खालच्या दिशेने तुरे आहेत. आपण आता आपल्या पुढच्या तुलनेकडे वळूया. यामध्ये दोन तुऱ्याच्या शेजारी 2 गोल 3 तुऱ्याच्या शेजारी 3 गोल आणि नंतर 5 तुरे 5 तुऱ्यांशेजारी 5 गोल आणि 4 तुऱ्यांशेजारी 4 गोल असं आहे. आपण पाहूया दोन शेजारी इथं 1 आणि 2 आहेत. 3 शेजारी 1 2 3 आहेत. या 5 शेजारी 1 2 3 आणि 4च आहेत आणि या 4 तुऱ्यांशेजारी हे 5 गोल काढलेत म्हणजे इथं काहीतरी मिस्टेक त्यांनी करून टाकली त्यामुळे हा पर्याय आपला कॅन्सल झाला. आता आपण वळूया पुढच्या पर्यायाकडे. याच्यात 2 पाहिजे होते सुरुवातीला तर इथं 3 तुरे दिलेले आहेत आणि खाली 2 दिलेले आहेत म्हणजे आपला हा पर्याय पण कॅन्सल झाला. आणि आता आपला राहिला 4 पर्याय. पाहूया आपण पहिल्या क्वार्टर मध्ये या चौकोन तुकड्यामध्ये आपल्याला 2 शेजारी 2 3 शेजारी 3 4 शेजारी हे 1 2 3 4 आणि 5 शेजारी हे 1 2 3 4 5 आणि क्रम जर पाहिला तर 2 3 5 4 इथं पण आपल्याला क्रॉस पाहायला मिळेल 2 3 5 4 आणि म्हणून आपला पर्याय क्रमांक 4
हेच आपलं उत्तर राहणार आहे. ओके, नेक्स्ट पाहूया आपण पुढचा प्रश्न. पहा एकदम सोपी आकृती आहे, छान आहे, कलात्मक आकृती अगदी दिलेली आहे. पण आपल्याला काय दिसतंय आधी ते लक्षात घ्या. पहा इथे वर्तुळ दिलेलं आहे एक आणि त्याला चिकटलेलं आठवण दुसरं वर्तुळ आहे आणि ते वर्तुळ मात्र इथं कट झाले आणि इथे दोन वर्तुळ आलेले आहेत. इथे दोन वर्तुळ आलेली आहेत आणि तिरपी रेष त्याच्यामध्ये ह्या दिशेने काढलेली ही तिरपी रेष आहे. त्यानंतर खाली हा जो भाग त्याला दिलेला आहे दंडात्मक त्याच्या दोन आडव्या रेषा आहेत. या पद्धतीने आपण शोधूया याच्यामध्ये दिसतंय का वर्तुळाला वर्तुळ चिकलून याच्यात काढलाय याच्यात काढलाय याच्यातही काढलाय आणि याच्यातही काढलं. इथे हा भाग हा जो भाग खालचा भाग आहे हा दोन सगळ्यांकडे सारखा आला सगळ्या आकृतींमध्ये. इथं वरच्या बाजूला हा जो गोल गोल छोटे काढले ते चिकटलेलं आहे या आकृतीत मात्र चिकटलेलं नाही तर डिफरन्स पडलाय आणि म्हणून हा पर्याय आपला कट झाला. आकृतीचं बारकाईने निरीक्षण करायचंय त्याच्यासाठीच. इथे मात्र डिफरन्स आहे या आकृतीमध्ये सुद्धा म्हणून हाही भाग आपला कॅन्सल होतो. इथे चिकटलेला आहे वरचा भाग आणि इथे पण बाहेरचं जे वर्तुळ आहे त्या बाहेरच्या वर्तुळाला चिकटलेलं आहे. म्हणजे या दोन पैकी आपलं एक उत्तर असू शकत. पुढचं भाग आपण पाहूया मग आतमध्ये जे या दोन आडव्या रेषा त्या त्याठिकाणी आहे. हा जो दंडासारखा आकार आहे दोन्ही बाजूनी काढलेला तो दोन्ही आकृतीत आहे. तो काय असणार बरं पहा याच्यामध्ये ही जी तिरकी रेषा या दिशेत काढलेली आहे ही फक्त तिसऱ्या पर्यायामध्ये दिसून तुम्हाला या पर्यायामध्ये ती या दिशेने आलेली म्हणजे हा पर्याय चुकला आणि आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3. सोपं आहे का नाही होत आलं. ओके एक शेवटचं एक घेऊया आपण मजेशीर असं थोडस पाहूया. आपल्याला टाइम खरं म्हणजे पुरला नाही. मी भरपूर आकृती आणलेल्या होत्या तुमच्या सर्वांसाठी पण त्याच्यामध्ये थोडस टाइमिंगला आपल्याला कमी पडलंय. पाहूया आपण ही एक आकृती पाहूया. पहा याच्यामध्ये थोडीशी ही जी आहे या आकृत्यांमध्ये इथं तुम्ही जर पाहिलं तर प्रश्न आकृतीचं निरीक्षण करा. एक वरती आपल्याला भरलेला स्टार दिसतो आहे नंतर इथं ह्या दोन पाकळ्या या दोन पाकळ्या इथे दिसतात आपल्याला आणि या बाजूला सुद्धा दोन पाकळ्या आणि हा गोल आहे. नंतर स्टार नंतर पोकळ वर्तुळ त्रिकोण आणि भरलेला गोल आणि मध्यभागी समभुज चौकोन आपल्याला आहे. पाहूया आपण आपल्याप्रमाणे काय काय येते आणि काय काय नाही. तर स्टार याच्यात आहे सर्व चारही आकृत्यांमध्ये आहे. नंतर इथे ह्या प्रकारच्या ज्या पाकळ्या आहेत इथून इथं गेलेल्या आणि त्याला चिकटलेला हा गोल हा या आकृतीत आहे या आकृतीत आहे या आकृतीत आहे पण मात्र या आकृतीत नाही म्हणून हा पर्याय आपला कॅन्सल झाला. त्यानंतर पुढचं पाहूया हा गोल रिकामा पोकळ गोल इथे आहे इथे आहे इथे आहे म्हणजे या तीनही मध्ये तो आहे. इथं आपण त्रिकोण पाहूया हा त्रिकोण इथे आहे इथे आहे इथेही आहे आणि हा जो भाग आपल्याला दिसतो आहे परत त्या दोन पाकळी सारखा आणि वरती एक गोल चिकटलेला या आकृतीत आहे पण मात्र याच्यात नाही आणि याच्यात आहे म्हणजे आपला हा पर्याय कॅन्सल होतो आहे. आणि सगळ्यात शेवटचा जो आपल्याला बघायचा म्हणजे अजून आपण पाहूया की इथे हा गोल आहे आणि हा गोल आहे मध्ये पण याच हे आहे थोडी सेम येते दिसतोय हा थोडासा मोठा दिसतोय आपल्याला हा थोडासा लहान दिसतोय. बाहेरचा भाग किंचित मोठा आणि आतला किंचित लहान तसाच इथं हा बाहेरचा थोडासा किंचित दबलेला आणि आतला किंचित मोठा असा दिसतोय आणि म्हणून आपला पर्याय क्रमांक 3 आहे उत्तर बरोबर आहे. तर आपण सर्वांनी लक्ष देऊन पाहिलं मी पाठवेन ते प्रश्न आपण पुन्हा सोडवावे आणि नक्कीच या आकृत्यांचा हसत खेळत अभ्यास करावा निरीक्षणाची सवय लावून घ्यावी
बाहेर आपण जिथे जिथे जातो शाळेत असू द्या घरी असू द्या घरात असू द्या मित्र सोबत मैत्रिणींसोबत जिथं आपण जाऊ तिथं निरीक्षणाची सवय लावा आणि त्या निरीक्षणातून चांगल्या असतील आपल्यासाठी त्या सगळ्या बाबी उचला हाच याच्यामध्ये उद्देश आहे आपला मुख्य. धन्यवाद. धन्यवाद शेख मॅडम. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आपण हा घटक शिकवलेला आहे. आकृतीचे पृथ्थकरण मध्ये चार भाग आहेत, त्यातील हा दुसरा भाग होता. आणखीन दोन भाग आहेत. शेवटचे दोन दिवस जे आहेत 27-28 तारखेला मॅडम घडीच्या आकृत्या आणि आकृतीत लपलेली आकृती ह्या दोन घटकावर विस्तृतपणे मार्गदर्शन करणार आहेत. त्यांनी भरपूर असे प्रश्न तुमच्यासाठी आणलेले होते, पण वेळेची मर्यादा असल्यामुळे आपल्याला सगळेच काही घेता आले नाहीत. तरी सुद्धा त्याची PDF आपण ग्रुपवर शेअर करणार आहोत आणि जास्तीत जास्त उदाहरणाचा तुम्ही सराव करायचा आहे. तुमच्या विषय शिक्षकांना सोडवलेली उदाहरणं दाखवायची आहेत. काही अडचणी असतील तर त्या विचारायच्या आहेत. जर त्यांच्याकडून काही समाधान झालं नाही तुमचं तर त्या ग्रुपवर तुम्ही शेअर करू शकता. आजचा हा तास आपण निरीक्षण कसं करायचं त्याचबरोबर इलिमिनेशन करून शेवटी आपलं उत्तर कसं काढायचं म्हणजे आपण अचूक उत्तराकडे कसं जायचं या पद्धतीने शेख मॅडम यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे. अतिशय चांगला तास त्यांनी घेतलेला आहे. त्याबद्दल पंचायत समिती शिक्षण विभाग कर्जत यांच्यातर्फे त्यांचं हार्दिक आभार. उद्या सुद्धा आपल्याला याच वेळी आपला ऑनलाईन तास एक होणार आहे. उद्या आपण विषय बदललेला आहे. उद्याचा विषय आहे बीजगणित आणि त्या बीजगणितामधील एक चल समीकरण व त्यावरील शाब्दिक उदाहरणे हा घटक आपल्याला गावित सर मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे उद्या सुद्धा सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या ऑनलाईन तासिकेला उपस्थित राहायचं आहे. आज जे विद्यार्थी उपस्थित होते विद्यार्थी पालक शिक्षक या सर्वांचं मी पुन्हा एकदा आभार मानतो आणि पुन्हा आपण उद्या संध्याकाळी 7 वाजता भेटायचं आहे. तोपर्यंत गुड नाईट. धन्यवाद. थँक्यू.